जागा वाटपाच्या संदर्भात आमची एक बैठक झाली आहे, ती समाधानकारक झाली आहे. अजून एक बैठक आम्ही करू आणि मला असं वाटतं की आम्ही लवकर जागा वाटप करू शकू. नारायण राणे आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, त्यांचं नाव फायनल झालं की तशी चर्चा आहे किंवा तशी बातमी आलेली? चर्चांवर नावं फायनल होत नसतात, एक प्रोसेस असते. ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाचे नावं फायनल झाले ते तुम्हाला निश्चितपणे सांगू. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की 40 वर्षानंतर पवारसाहेब शेवटी रायगडावर गेले. अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवारसाहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते, किती वाजते, कशी वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच. देखिए, मैं ऐसा मानता हूँ कि देश का एक प्रकार से पहला डिफेंस एसएमई एक्सपो ये पुणे में हो रहा है. आज अगर हम देखें तो हमारे देश में सबसे फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर ये डिफेंस मैन्युफैक्चरिंग का है और इसमें असीमित संभावनाएं भी है, इसमें बड़े पैमाने पर निवेश भी है, इसमें बड़े पैमाने पर रोजगार के अवसर भी है. और इस क्षेत्र को महाराष्ट्र में हम लाए, महाराष्ट्र को उसका फोकल पॉइंट बनाए, इस दृष्टि से ये एक्सपो हमने तैयार किया है, लगाया है. देश भर से एसएमईज वहाँ पर आई है और महाराष्ट्र की इकोसिस्टम को देखने के बाद मेरा विश्वास है कि डिफेंस मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में महाराष्ट्र में वो लोग निवेश करेंगे. ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का कार्यक्रम यहाँ पर हो रहा है. कशावर केली? मागे त्यांना पटलं होतं ना ईव्हीएम, आता नाही पटत आहे पुन्हा पटेल काळजी करू. कंत्राटी भरतीचा जी आज तुम्ही रद्द केलेला होता, आज एमपीसीबी जी लोकांची भरती करती विविध पदांवरती, असं आहे नाही? असं आहे, कंत्राटी भरतीचा ज्यावेळेस जी आर रद्द केला त्यावेळेसच आपण सांगितलं होतं की ज्या डिपार्टमेंट्समध्ये गेले 20-25 वर्ष कंत्राटी पदं आहेत ती पदं त्यांना भरता येतील. हे काही आज नव्याने ते करत नाही आहेत. काही डिपार्टमेंट्स हे कंत्राटी पदांवरच चालतात कारण त्या जॉबचं नेचरच तसं आहे, त्याच्यामुळे कुठेही नव्याने ते होत आहे असं मानण्याचं कारण नाही. चला.